आपल्या राष्ट्राला आपण बेस्ट बनूया. आपण भाग दुसरा पाहत आहोत. तर बेस्ट बनवण्यासाठी काय काय युक्त्या तुम्ही वापरू शकता? आता ज्या काही गोष्टी मी सांगितल्या त्या खूप छोट्या आहेत, लक्षात आलं ना? आता मी तुम्हाला सांगतो टेक्नॉलॉजी, टेक्नॉलॉजीचा फायदा आपल्या राष्ट्राला खूप होईल, आपल्या खूप होईल. तुम्ही एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे यूट्यूबचा आधार घ्यायचा. आपण लक्ष, यूट्यूबचा आधार घ्यायचा आणि यूट्यूबवरती आपल्या राष्ट्राला महान करण्याच्या युक्त्या तुम्ही बेस्ट भारत लक्षात आलं म्हणून तुम्ही पोस्ट करायच्या सर्वांनी. असं काही नाही, बेस्ट भारत ह्यासाठी की बेस्ट हाच शब्द माणसाला पहिलं बेस्ट बनवतो, लक्षात आलं? जसं आनंद हा माणसाचा तोंडातून निघता निघता शब्द माणसाला आनंद होतो, तसं बेस्ट भारत बनवण्यासाठी तुमच्यामध्ये जे असलेले टॅलेंट कला तुम्ही ह्या भारतातल्या काय जगाला दाखवा, काय फरक पडत नाही, लक्षात आलं ना? पण त्याचा फायदा असा होईल की आजची जी पिढी आहे ही यूट्यूबवरती आणि फेसबुकवर 80% आहे, 20% बाकीच्या जगामध्ये वावरते. त्यामुळे जर ह्या पिढीला जर तुम्हाला सक्षम मजबूत जर बनवायचं असेल तर तुम्हाला बेस्ट भारत म्हणून तुम्ही तुमचा व्हिडिओ अपलोड करा. लक्षात, 5 मिनिटाचा असो, 10 मिनिटाचा असो, 15 मिनिट, तुम्हाला काहीतरी भारत देशाला जर सांगायचं असेल तर सक्षम तुम्ही सांगाच. असं हे काय असतं माहिती आहे, सुरुवात ही कधी होणार, कुठून होणार, कोण करणार ह्याची वाट बघत बसू नका. ज्यावेळेला तुम्हाला असं वाटत असेल की मी व्हिडिओ बनवणार आहे तर त्यावेळेला बेस्ट भारत, मला बेस्ट भारत बनवायचं आहे, लक्षात आलं ना? मेरा बेस्ट भारत आहे. मग तुम्ही हिंदीमध्ये बनवा, मराठीमध्ये बनवा, कन्नडमध्ये बनवा, गुजरातीमध्ये बनवा, उर्दूमध्ये, तुम्हाला ज्या भाषेमध्ये बनवायचं त्या भाषेमध्ये बनवा. आणि ज्या ज्या गोष्टी आपल्या भारतासाठी बेस्ट आहेत त्या गोष्टी सहज मांडा. व्हॉट्सअपवर मांडू नका, आता यूट्यूबवर मांडा. मग दिवसाला 1000 व्हिडिओ येऊ देत चालेल, काय प्रॉब्लेम नाही. 1,00,000 व्हिडिओ येऊ देत, पण तुम्हाला मी सांगतो एक दिवस असं होईल की आपणही बेस्ट बनूया, असं प्रत्येकामध्ये टॅलेंट उभं राहील. आपल्यालाही भारतासाठी योगदान दिलं पाहिजे. पूर्वीच्या काळी असं होतं की क्रांतिकारक असायचे, त्यांना असं वाटायचं की इंग्रज खूप आहेत, खूप सैनिक आहेत आणि कठोर असतात, जेलमध्ये टाकतात, गोळ्या घालून मारतात, लाठीने मारतात, मार मार मारतात, सर्व मिळून मिळून मारतात. लक्षात, काय सजा, काळ्या पाण्याची सजा म्हणा, कुठे कुठे काय 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 अशा ह्या गोष्टी सर्वच्या सर्व होत्या, लक्षात आलं ना? पण तरी देखील काही क्रांतिकारक असे होते, सर्वच नाही मी बोलणं, काही क्रांतिकारक असं होते की ते बोलले कधी ना कधीतरी आपल्या भारताला आपल्याला स्वातंत्र्य करायचं आहे ना, तर आजच का करू नये? लक्षात, आज जर मी उठाव केला तर भले 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, वर्षांनी, 2 वर्षांनी, 5 वर्षानंतर, लक्षात आलं ना, कधी ना कधीतरी उठाव होणार. हाच विचार मंगल पांडेने केला 1857 साली, पहिला विचार आला भारत स्वातंत्र्य करण्याचा. त्यावेळेला आपल्याकडे ध्वज पण नव्हता भारताचा, लक्षात ठेवा. हे आश्चर्य नाही, ही वस्तुस्थिती आहे. भारताचे जर ध्वज बघितले आपण, आता आपण तिरंगा म्हणतो, त्यावेळेला कसले कसले वेगवेगळे रंग होते, चक्र होतं, वेगवेगळ्या गोष्टी होत्या, भारत मातेचं चिन्ह होतं, लक्षात आलं ना? वेगवेगळं भागाचं चिन्ह होतं, म्हणजे सूर्याचं चिन्ह, असे कितीतरी झेंडे आपले तयार झाले गेले. म्हणून हा जो राष्ट्रध्वज होता त्यावेळेला नव्हतं. पण लक्षात घ्या, एक मंगल पांडेंनी जी सुरुवात केली 1857 साली, पण लक्षात ठेवा 1947 साली, म्हणजे बरोबर 90 वर्षांनी भारताला स्वातंत्र्य मिळालं. 90 वर्ष गेली आणि हा 90 वर्ष हा लढा चालला स्वातंत्र्यासाठी. पण जर त्यांनी जर तो उठाव केला नसताना तर अजूनही आपण स्वातंत्र्य नसतो, अजूनही आपण गुलामगिरीतच असतो. लक्ष, 90 का 900 वर्ष पण गुलामगिरीत राहिलो असतो. सांगायचं एक आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा आहे की आपलं राष्ट्र बेस्ट झालं पाहिजे, सर्वार्थाने पुढे गेलं पाहिजे. मग आज तुमच्यामध्ये असलेलं टॅलेंट, मग ते कसलंही असू देत, कसलंही असू देत, मग ते आध्यात्मिक असो, तुमच्या विचारांच्या पॉवरचं असो, जसं स्वामी विवेकानंद टेक्निक विचार
एखादं पुस्तक वाचलं का, मग ते पुस्तक वाचताना तुमचं काय होतं, कसं लक्षात राहत होतं, त्याची टेक्निक तुम्ही पुढे आणा. माझा एक मित्र होता, गणितात खूप हुशार. हा म्हणता म्हणता त्याला हार्ड कसली पण कठीणातली कठीण गणित, त्याच्याकडे ट्रिक होत्या गणिताच्या. मी त्यांना तेच सांगायचं, तुम्ही हे शाळा कॉलेजेसमध्ये मुलांना सांगा, लक्षात आलं ना. पण कसं सांगणार, मग हा यूट्यूबचं माध्यम, लक्षात आलं ना, यूट्यूबचं माध्यम घ्या. तुम्हाला जे जे योग्य वाटतं ते तुम्ही यूट्यूबवरती टाका. आपलं भारत, लक्षात, आपलं माझा भारत देश, लक्षात आलं, भारत माझा देश आहे, माझा भारत देश, लक्षात आलं. मग तुम्ही बेस्ट भारत म्हणून तुम्ही त्याच्यावरती तुमचा अभिप्राय देऊ शकता. सांगा काय नाही, जगाला कळू दे ना तुम्ही पण कोण आहात, तुमचं नावही सांगा, लक्षात आलं, काही प्रॉब्लेम नाही. जात नका सांगू, बोलताना फक्त बोला की मी भारतीय आहे, बस. जात नका सांगू, बस झालं जातीचं राजकारण. कुठचं पक्षाचं पण सांगू नका. पक्षी पक्षी म्हणता म्हणता उडत जातात, इकडनं उडतात दुसऱ्या फांदीवर बसतात, तिकडनं तिसरीकडे उडतात, ज्या झाडावर फळ आहे तिकडे बसतात. जो पक्ष आता आहे सध्या त्याच पक्षामध्ये जातात. म्हणून ह्या पक्ष्यांचा पण विचार तुम्ही तिथे मांडू नका, कुठच्या संप्रदायाचा पण विचार मांडू नका. लक्षात आलं ना की मी अमुक अमुक संप्रदायामधून बोलतो, काही गरज नाही. भारत हा भारतच राहू दे, लक्षात आलं, त्याचे तुकडे करू नका, आता एकच राहू देत, लक्षात आलं ना. कारण भारताला आता दुसरं ऑप्शन देऊ नका. कोण लहान असतो, कोण मोठा असतो, कोण छोटा असतो, पण एकाच कुटुंबातले असतो ना आपण. शाळेमध्ये असंख्य विद्यार्थी असतात, कोण हुशार असतो, कोण ढ असतो, कोण मीडियम असतो, लक्षात आलं. पण माझी शाळा बोलतो ना, त्यावेळेला बोलत नाही की माझं घर, बरोबर ना, माझी जात धर्म काही चालत नाही. माझी शाळा म्हणजे माझी शाळा, तसं माझा भारत देश म्हणून तुम्ही अपलोड करा. काही काही युक्त्या ज्या तुमच्या अंतरंगामध्ये भगवंत कृपेने, ईश्वरी कृपेने किंवा समाजाच्या कृपेने, आईवडिलांच्या कृपेने, काही काही गोष्टी तुमच्या अंतरंगात स्टोरेज आहेत, त्या बेस्ट भारत ह्या लॉगिंगखाली तुम्ही ते हे करा, लक्षात आलं ना, सुरुवात करा. कोणाची वाट बघू नका, मी पहिला करतो का तू पहिला करतो, दुसरा करतो, तुम्हाला जे चांगलं वाटतं, भले तुमच्या अंतरंगात दोन शब्द असतील. उदाहरणार्थ सांगतो, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, एक सुंदर असं वाक्य टिळकांनी उच्चारलं, पूर्ण भारत देश स्वातंत्र्य झाला, लक्षात आलं ना. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, हे एक वाक्य अजरामर झालं, लक्षात आलं ना, ब्रीद वाक्य झालं, लक्षात आलं ना. रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला माये, लक्षात आलं, हे वाक्य ब्रीद वाक्य झालं, लक्षात. सत्यमेव जयते हे वाक्य ब्रीद वाक्य झालं. सांगायचं तात्पर्य, तुमच्या अंतरंगामध्ये असं एक वाक्य आताही आहे, त्याला बाहेर काढा, हे राष्ट्रासाठी द्या, बस. कसं असतं माहिती आहे, एखादं मंदिर बांधायचं झालं ना, का जो तो आपलं डोनेशन देतो, चला माझा पण काहीतरी हातभार लागला पाहिजे, लक्षात आलं ना, की मी काहीतरी करणार. म्हणजे कोण घंटा देतो, कोण वरचं कळस देतो, कोण टाईल्स देतो, कोण ग्रिल देतो, कोण पेंटिंग देतो, कोण पी ओ पीचं देतो, कोण इलेक्ट्रिकचं देतो, म्हणजे काही नाही काहीतरी वेगवेगळं त्या देवासाठी चालतं मंदिरातलं. कोण बॅनर बनवतो, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टीतून काही नाही काहीतरी चाललेलं असतं प्रत्येकाचं योगदान, लक्षात. तर तुमचं हे योगदान असू दे, की तुम्ही असं समजू नका, लक्षात आलं ना. तुमच्याकडे वेगवेगळे टॅलेंट आहेत, तुम्ही बेस्ट भारत म्हणून लॉग इन करा. कारण ह्या पिढीला एक सवय लागू दे की व्हॉट्सअप फेसबुकवरनी नुसते व्हिडिओ बघण्यापेक्षा आज बेस्ट भारतमध्ये काय आलं आहे, नवीन कोणी काय टाकलं आहे, लक्षात आलं ना, ते व्हिडिओ अपलोड होऊ दे, लक्षात आलं, ते व्हिडिओ अपलोड होऊ दे. आज गरज आहे आपल्या राष्ट्राला. मग तुम्ही शिक्षक असा तर शिक्षकाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी कसा असावा किंवा शिक्षक कसा असावा टाका, लक्षात आलं, खूप महत्त्वाचं. तुम्हाला काही गोष्टी सांगतो, म्हणजे वेगवेगळ्या, मग ते बिझनेसचे ट्रिक असू दे, बिझनेसमध्ये काही असतील, कोणाला नोकरी कशी मिळावी, काय करावं, कसा फॉर्म भरावा, इथपासून असलं तरी चालेल, लक्षात आलं ना. ॲडमिशन कशी घ्यावी,
लक्षात आलं ना, शोधायची कशी प्रत्येक गोष्ट. उदाहरणार्थ मी बरेच जणांना सांगतो, बरेच जणांना म्हणजे जेवढे जेवढे माझ्या संपर्कात येतात, जेव्हा मला एखादी माहिती विचारत असतात, त्यावेळेला मी सरळ सरळ सांगतो की आपल्या देशामध्ये जश डायल म्हणून आहे, 8 नंबर 10 वेळा दाबा, तुम्हाला जी माहिती पाहिजे ती तुम्हाला मिळते. अजून काय पाहिजे तुम्हाला? कुठच्या मंत्र्याचा फोन नंबर पाहिजे? आहे जश डायलवरती. पंतप्रधानाचा फोन नंबर पाहिजे? आहे जश डायलवरती. घ्या, तुम्ही मागून घ्या, फ्री सेवा आहे, घ्या ना. तुम्हाला कुठच्या हॉस्पिटलचा नंबर पाहिजे, कुठच्या हॉटेलचा नंबर पाहिजे, लक्षात आलं, कुठच्या शाळेचा ॲड्रेस पाहिजे, कुठच्या अमुक अमुक रोडचा ॲड्रेस पाहिजे, कुठचाही कसलाही तुम्हाला, कुठच्या सरकारी योजना पाहिजे त्याचे पण तुम्हाला, कुठचं अनाथालय पाहिजे असेल, लक्षात आलं, कुठच्या आरोग्य बाबतीमध्ये कुठच्या सेवा पाहिजे असतील, किती टोल फ्री आहे, कोणाला कॅन्सर झालेला आहे, कसल्याही सेवा जर अवेलेबल असतील तर ते तुम्हाला जस्ट डायलवरती मिळत आहेत, फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळत आहेत. SMS पाठवतात आपल्याला, त्या SMSवर आपण कॉल करू शकतो समोरच्या व्यक्तीला. म्हणजे तुम्हाला जास्त त्रास नाही आहे आता, लक्षात, मोबाईल तर 24 तास आपल्या हातात असतोच, 24 तास आपल्या हातात आहे. तुम्हाला जी पाहिजे ती माहिती घ्या ना, आपल्याच भारत देशातलं आहे ते, लक्षात आलं ना. एलो पेज ज्यांनी बनवलं, तिथे तो मुलगा काम करत होता 2.5 ते 3 हजार रुपयावरती, तो आज एवढा 2.5 ते 3 हजार करोडचा मालक झाला आहे, वर्षाचं टर्नओव्हर आहे त्याचं, कितीतरी देशांना आता तो पुरवतो का म्हणजे त्यांनी टेक्नॉलॉजीचा वापर घेतला, लक्षात आलं ना. त्या एलो डायरीला त्यांनी हाय लेवलला घेतलं, प्रकाश झोतात आणलं आणि नेटवरती आणलं, लक्षात आलं. कितीतरी बिझनेस असे आहेत, कितीतरी होलसेलर तुम्हाला तिथे मिळतील, कितीतरी होलसेल. तुम्हाला जे पाहिजे ती माहिती विचारा ना, आहे ना फ्री सेवा, लक्षात आलं. पण लक्षात घ्या, हे का सांगतो मी तुम्हाला, कितीतरी वेळ वाचेल आपल्या भारतीय लोकांचा, समजलं ना, कितीतरी वेळ वाचेल. तुम्हाला कसलीही माहिती इकडे तिकडे नाही भेटत असेल, तुम्ही जस्ट डायलला विचारा ना, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व. अशा ज्या माहिती आहेत, लक्षात आलं, अशा जे 1 नंबरच्या ज्या माहिती आहेत त्या तुम्ही अपलोड करू शकता, लक्षात आलं. मध्यंतरी असं झालं होतं, मी तुम्हाला सांगतो, काही युक्त्या सांगतो, कारण तुम्हाला जर मी युक्त्या नाही सांगितल्या तर तुम्ही अपलोड करू शकत नाही. मी तुम्हाला सांगतो, आजपासून, उद्यापासून, परवापासून, भले 1 महिन्यापासून जर तुम्ही ही सुरुवात केली, मला बेस्ट भारत माझा घडवायचा, त्यासाठी मला तुम्हाला एक सांगतो की हा हा म्हणता म्हणता 1 वर्षामध्ये जवळजवळ करोडो व्हिडिओ अपलोड होतील, करोडो. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो भावंडानो, तू पुढे जी येणारी जी पिढी आहे ती बेस्ट निर्माण होईल, लक्षात आलं ना. व्यसनी निर्माण नाही होणार, तंबाखू खाणारी, गुटखा खाणारी निर्माण नाही होणार, शिव्या देणारी निर्माण नाही होणार, मुलींना छेडणारी निर्माण नाही होणार, लक्षात आलं ना. ती बेस्ट, भारताची बेस्ट नागरिक बनून येणार, लक्षात, कारण त्यांना एवढं समजेल की पेपरामध्ये आणि न्यूजमध्ये फक्त वाईट वाईट बातम्या दिल्या जातात, वाईट वाईट मेसेज दिले जातात, वाईट वाईट घटना घडलेल्या फटाफट फटाफट अपलोड केल्या जातात, पण ह्या भारत देशामध्ये बेस्ट लोक राहतात आणि ते बेस्ट भारत घडवण्यासाठी आयुष्य झिजवत आहेत. आपल्यालाही बेस्ट भारत घडवायचं आहे, म्हणून आपल्यालाही बेस्ट बनायचं आहे. मी माझ्या राष्ट्रासाठी मी काहीतरी करणार, बस माझं राष्ट्र महान बनवणार, लक्षात आलं. म्हणून आज ना उद्या, लक्षात आलं, एक दिवस असा येईल, लक्षात आलं ना, तुमचाच मुलगा बोलेल, पप्पा मला बेस्ट भारतवर मला काहीतरी बोलायचं आहे, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, अरे, आणि तुम्ही त्याला खांद्यावर उचलून घ्याल, अरे ह्याचीच तर मी वाट बघत होतो बाळा, की तू कधी बोलतोयस. ज्या दिवशी तुम्ही बोलता ना त्यावेळेला एकात्मता, म्हणजे भारत बोलतात ना, भारत माझा देश आहे, तसं माझा देश म्हणून तुम्ही जेव्हा उभे राहता, लक्षात आलं ना, माझा देश, त्यावेळेला जी ताकद असते ना ती वेगळी असते, लक्षात आलं ना. तुम्ही प्रत्येक गोष्ट तुमच्या अंतरंगात जी आहे टेक्नॉलॉजी, ती ते लोकांना सांगा, समजू द्या, मोठे हुशार होऊ द्या सर्वजणं. आणि ज्या वेळेला सर्वच हुशार होतील ना, त्यावेळेला तुम्हाला गर्वाने म्हणता येईल, मेरा भारत महान, लक्षात आलं. नुसतं वाक्य करू नका, त्याला आता अनुभूतीला घेऊन या, नुसतं बोलून बोलून नाही चालणार, आपल्याला आता प्रॅक्टिकलला उतरावं लागेल, लक्षात आलं ना. किती दिवस आईच्या पदराखाली ओंजारून गोंजारून राहणार, किती दिवस त्या भारत मातेच्या छायेमध्ये फक्त ते रेशनिंग तांदूळवरती गहू,
तांदूळ किंवा इतर गोष्टी किंवा फॅसिलिटी फुकट फुकट घेणार, कधीतरी ऋण आपले चुकवावे लागतील ना. बस झालं ना, एक ना एक दिवस तर तुम्हाला त्याचे ऋण फेडायचे आहेत ना, मग आजपासून का फेडू शकत नाही. आपला देश आहे म्हणून आपण आहोत, लक्षात आलं ना, नाही तर कुत्रं पण विचारणार नाही आपल्याला. लक्षात आलं, कुत्रं पण विचारणार नाही. अजून पण सांगतो, तुम्हाला भारत देशाचं आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, सर्व ज्या फॅसिलिटी आहेत, मी भारतीय असल्याचा दाखला तुमच्याकडे आहे, मी इकडचा रहिवासी आहे, खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी. म्हणून तुम्ही जग फिरता, नोकऱ्या करता, सर्व व्यवहार करता, नाही तर तुम्हाला प्रत्येक बाउंड्रीवरती गोळ्या घालून मारतील जर नसेल तर. म्हणून ह्या भारत देशाचे तुम्हाला जीवन जगताना खूप मोठे ऋण आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आपला बेस्ट भारत घडवायचं आहे, प्रॉमिस घडवणार आपण, बेस्ट भारत म्हणून आपण घडवणार खूप छानपैकी. एवढंच बोलून मी इथेच थांबतो. जय हिंद.